1800 लोकांवर कारवाई केलेली आहे, म्हणजे सर्वांना जे बंद पत्र घेतात अंतरिम बंद पत्र आणि अंतिम बंद पत्र सांगतात. दोन तीन प्रकार आहे, 107, 109, 110 आणि 93, हे 3-4 सेक्शन आहेत. त्यांच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे 1800 लोकांवर, म्हणजे त्यांच्या वागणूक चांगले ठेवावे आणि काही गुन्हा वगैरे घडू नये म्हणून त्याच्याकडे बंद पत्र लिहून घेतात असे पद्धतीने 1800 लोकांवर केलेले आहे. त्याचबरोबरच आम्ही पकड वॉरंट, पकड वॉरंट काय होतात, जे कोर्टचे केस चालू असतात त्यांच्या वारंवार त्यांना कोर्ट बोलून सुद्धा ते येत नाही, असे NPW पकड वॉरंट कोर्ट काढतात. असे पद्धतीनं जवळपास 800 लोकांना आम्ही पकडलं. आणि त्याचबरोबरच आमच्या फरारी पाहिजे म्हणून जे आहे, म्हणजे जे बरेच वर्षापासून ते गुन्हे म्हणजे पाहिजे पण ते सापडले नाही, असे लोकांच्या फरार आणि पाहिजे सांगतात. पहिल्यांदा पाहिजे सांगतात, नंतर त्यांच्या कोर्टामार्फत आम्ही एक जागेचं नावं काढतो, त्यांच्या फरार घोषित करतात. असे जवळपास 31 लोकांना आम्ही हे केलेले आहे. 31 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
अनुषंगाने शस्त्र जमा शस्त्र परवानगी है ज्यादा गरज नहीं है सर जमा करना चांगले ये मध्य मे जवरपास साढ़े सात से लोग शस्त्र जमा के लिए आम जिल्हा जवरपास नौशे लोक शस्त्र है साढ़े सात से लोग शस्त्र जमा के लिए उर्वरित लोग है जे बैंक है बैंक सुरक्षा सा बरेच है जिल्हा स्तरावर स्क्रीनिंग कमिटी आती कलेक्टर मैडम आपले अध्यक्ष असतील आणि मी त्याच्यामध्ये सदस्य आहे त्यांच्यामध्ये स्क्रीनिंग कमिटी मध्ये जे जे ज्या टोल नाका मध्ये जे ये आहे रोक वगैरह हाताळतात आणि जे बैंक आहे त्या ठिकाणीचे आम्ही त्यांच्याकडून अर्ज घेऊन त्यांना सूट दिलेली आहे अशा पद्धतीने जवळपास साढ़े सातशे लोकांचं सत्र जमा झालेले आहे आणि त्याच्याबरोबरच दारू आणि जुगारचा केस आहे दारू आणि जुगार केसचा दारू केस मध्ये जवळपास 187 केस केलेले आहेत आणि जवळपास 6,500 दारू 6,500 लिटर दारूचा जप्त नाहीतर नष्ट केलेले आहे त्यांची किंमत जवळपास 7,00,000 ते 7,50,000 आहे आणि त्यांच्यामध्ये जवळपास 100 आरोपी अटक के लिए अटक करूँ पूछे कारवाई के लिए त्याचबरोबरच जुगार मटका असे प्रकारचे केसेस आहे त्यांच्या जवळपास 73 केसेस केले आणि त्यांच्यामध्ये 180 आरोपी अटक केले आणि त्यांच्यामधून मुद्देमाल म्हणजे माल जप्त केले जवळपास 9,00,000 माल जप्त केले आहे हमी हद्दपार है हद्दपार छप्पन 57 बॉम्बे पुलिस कायद्याच्या अनुषंगाने हमी जवरपास 60 लोकांचा 68 लोकांचा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे कार्यकारी दंडाधिकारीकडे त्यांच्याकडे आदेश होईल लवकर त्यांच्यापैकी 4 लोकांचा हद्दपारचा आदेश प्राप्त झाले एक सोमनाथ पांडरे म्हणून चारी उस्मानाबादचा आहे उस्मानाबाद तालुक्याचा त्यांचा 1 वर्षाकरिता उस्मानाबाद जिल्हा आणि नजिक जिल्ह्याचा तिकडून हद्दपार केले आहे एक विजय राठोड त्यांचा 9 महिन्याकरिता तसेच उस्मानाबाद जिल्हा आणि जवळच्या जिल्ह्याचा हद्दपार केले होते ना 48 मध्ये तात्काळ ये करतात म्हणजे त्यांना हद्दपार करतात एक आठवड्यासाठी 10 दिवस जे हे 56 मध्ये करते पण त्यांचे तेवढा मोठा आहे पण थोडी कमी आहे असे
जवळपास एक दोन से बँकांवर कारवाई होणार आहे, त्यांचे आदेश काही लोकांचे झालेले आहेत, त्यांचे डिटेल सुद्धा आम्ही नावाप्रमाणे आम्ही घेतो. प्रश्न पत्र देतो एक काही काही चार दिवसासाठी, काही पाच दिवसासाठी, एक आठवडा. हे सांगणारा फक्त जे मतदानाचे दिवस आहेत, त्यांचे मतदान अधिकार आहे, त्या दिवस त्यांचे सूट देतात. त्यांच्यामध्ये सुद्धा काही दोन तीन तासाचे सूट देतात, ते येऊन मतदान करून जाऊ शकतात असं सूट देतात. दोन्ही 56-57 तारीखचा प्रस्ताव आहे आणि 144 दोन्हीमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार होऊ नये म्हणून त्यांच्या एक दोन तीन तासाच्या त्यांच्यामध्ये आदेशमध्ये असतात. त्यांच्या नावावरील डिटेल्स देतो. 144 इलेक्शन अनुषंगाने आमच्या बंदोबस्त वगैरे आम्हाला बाहेरून मिळाले आहे. जवळपास 850 लोकांना बाहेरून मिळाले आहे आणि होमगार्डच्या जवळपास 600 लोक मिळाले. त्यांच्याबरोबरच इलेक्शनच्या सोबतच आमच्या येडेश्वरी यात्रा आहे आणि तुळजापूर यात्रा सुद्धा आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही बंदोबस्त वगैरे हे केलेले आहे. 800 लोक नेमकं कोण आलेत, म्हणजे SRP आलेत का काय? त्यांच्यामध्ये SRP काही लोक आहे, काही दुसऱ्या जिल्ह्याचे कर्मचारी आहेत ते आलेले आहेत. त्यांच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. चालला फक्त SRP असे नाही, SRPच्या वेगळं आहे. त्यांची एक कंपनी आली आणि केंद्र राखीव बळांच्या आहे, त्यांची एक कंपनी आली दोन आलेल्या आहे. आणि केंद्र CRPFच्या एक प्लॅटून सुद्धा आलेले आहे, जे काउंटिंग रूमच्या सुरक्षा आहे. CRPF म्हणजे त्यांच्यापैकी एक कंपनी इलेक्शन संपल्यानंतर ते पुढच्या टप्प्यासाठी जाणार आहे. फक्त एक प्लॅटून इकडे थांबणार आहे. एक कंपनी मध्ये जवळपास 100 लोक असते आणि एक प्लॅटून मध्ये जवळपास 30 लोक असते. साडे 800 लोक कर्मचारी, म्हणजे जे पोलीस ट्रेनिंग स्कूल आहे, दुसऱ्या जिल्ह्याचे कर्मचारी आहेत, असे 850 लोक मिळाले आणि होमगार्डच्या 600 लोक मिळाले. यात्रा वगैरेचा नियोजन आहे, रात्री आहे, सर्व व्यवस्थित पार पडेल. त्यांच्या व्यतिरिक्त जे डिटेल आहे पासपोर्ट आम्ही देतो. त्यांच्या व्यतिरिक्त आमच्या मेन इलेक्शनच्या अनुषंगाने तुमच्या सर्वांमार्फतीने आम्ही आवाहन करतो, इलेक्शनच्या सर्वांना जास्त जास्त मतदान करावे. मतदार जास्त आता नवीन बरेच मतदार झाले असतो, त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ज्या देशाचं निर्माण, देशाच्या भविष्यामध्ये जे अधिकार आहे त्यांचा वापरायचा. आणि फक्त 5 वर्षासाठी नाही, आता तुम्ही अधिकार वापरले पुढच्या म्हणजे भविष्यासाठी, आमच्या देशाच्या भविष्यासाठी हे अधिकार त्यांच्या सोडू नका, असे विनंती आहे. आणि कोणताही जात धर्म वंश यामध्ये नाव पडताना जे खराखरच समाजासाठी देशासाठी काम करणार आहे, स्वतःच्या फायद्यासाठी काम करणार ना करताना देशासाठी समाजासाठी काम करणार आहे, असे लोकांना तुम्ही मत द्या असे सुद्धा आम्ही आवाहन करतो. आणि कोणत्याही प्रकारच्या दबावामध्ये नाव पडताना स्वतंत्रांना सर्वांना त्यांचं मत करावे असे आम्ही आवाहन करतो. आमच्या इलेक्शनच्या 18 तारीख होणार आहे, त्यांच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेच्या लक्षात घेऊन आम्ही आमच्या जिल्ह्याच्या जास्त जास्त कर्मचारी बंदोबस्तसाठी लावलेले आहेत. त्याचबरोबरच आम्हाला जिल्ह्याच्या बाहेरून जवळपास 850 लोक कर्मचारी मिळाले आहेत. त्याचबरोबरच SRPFची एक कंपनी आणि CRPFची एक कंपनी आणि CRPFचे एक प्लॅटून आम्हाला मिळाले आहे इलेक्शनच्या अनुषंगाने. त्यांच्या अनुषंगाने आम्ही जे इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स आहेत
बूथ वगैरे किती कर्मचारी वापरायचे आहे त्यांचं जो नियोजन आहे त्याचप्रमाणे आम्ही लावले आहे. त्याचबरोबरच आम्ही जे सेक्टर आहे जे 5-6 मतदान केंद्राचे मिळून एक एक सेक्टर असे मिळून बनलेलं आहे त्यांच्यासाठी एक पेट्रोलिंग सेक्टर बनवलेलं आहे. त्यांच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी सतत फिरून त्यांच्या कायदा व्यवस्थेचं लक्ष ठेवणार आहे. बॅलेट युनिट जे असतं सेक्युरिटीसाठी नेमकी काय काय व्यवस्था असणार कसे ते आपण मूव्ह करणार आहे. त्यांचे ॲक्च्युली कसे होतात जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीवरून त्यांच्या वाटप होणार आहेत. जेव्हा वाटप होतील तेव्हा त्यांच्यासोबतच आमचे कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षासाठी सोबत जाणार आहे. त्यांच्या शेवटीपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहेत. परत मतदान झाल्यानंतर त्यांच्या परत आणतानासुद्धा आमचे कर्मचारी सोबत आणणार आहे आणि त्यांच्या आर्म्ड सिक्युरिटी गार्ड वगैरे राहणार आहे त्यांची सुरक्षासाठी. किती लोकांना पण होतं प्रतिबंधात्मक कारवाईचं स्वरूप प्रतिबंधक कारवाईमध्ये आम्ही जवळपास 1800 लोकांवर कारवाई केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांवर अंतरिम आणि काही लोकांवर अंतिम बाण बंदपत्र घेतलेले आहे. त्याचबरोबरच आम्ही तडीपारचा प्रस्ताव 68 लोकांच्या पाठवलेला आहे संबंधित दंडाधिकारीकडे. त्यांच्यापैकी 4 लोकांच्या झालेल्या आहे. उर्वरित लोकांच्या लवकरात लवकर होण्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे. सर कसबे तरवाड्यामध्ये नेमकी काय प्रकरण आहे, पोलिसांमध्ये काय गुन्हा दाखल आहे आणि आपण कुठल्या दिशेने तपासतो आताचे स्टेज काय. कसबे तरवाडमध्ये एक ED दाखल झालेले आहे. एक शेतकरी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या अनुषंगाने आम्हाला काही चिठ्ठी वगैरे मिळाली आहे. आता त्यांच्याबद्दल ते इतर सगळे कागज आहेत ते हस्तगत करून त्यांच्या औरंगाबादला पाठवून ते संबंधित यंत्रणा आहे त्यांच्याकडून अहवाल मागून त्यांच्या आधारावर आम्ही पुढच्या चौकशी करणार आहे. आता चौकशी चालू आहे. आमच्या त्यांच्या रिपोर्टच्या आधारावर आमच्या पुढच्या कारवाई होणार आहे. हस्तांतर सांगशन ते आम्ही सांगू शकतो ते आमचे डिपार्टमेंट नाही आहे. त्यांच्याकडे पाठवले त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही योग्य कारवाई करणार आहे. आता कुठला गुन्हा दाखल आता 174 गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे अकस्मात मृत्यूच्या दाखल झालेल्या आहेत आत्महत्येच्याबद्दल. आता त्यांच्या आधारावर जे जे आमच्याकडे पुरावा मिळणार आहे त्यांच्या पूर्ण चौकशी चालू आहे आणि त्यांचा पाठपुरावा करून आम्ही पुढे या योग्य कारवाई करणार आहे. थँक्यू. नागरिकांना काय म्हणतो नागरिकांना नागरिकांना महत्त्वाच्या सूचना आहे. आम्ही आमच्या देशांच्या बलासाठी लोकशाहीच्या बळकट करण्यासाठी साधारणा जे तुम्हाला दिलेले आहे अधिकार आहे संविधानच्या आधारावर आमच्या स्वातंत्र्य मिळाले आमच्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या आमच्या सक्सेस आहे. आमच्या सगळ्यांना मत दिलेले आहे. आम्ही त्यांच्या आधारावर आमचं भविष्य आहे आमचे प्रतिनिधी निवडतात जे आम्हाला आमच्या प्रत्येक समाजच्या सगळ्यांच्या कल्याणवर लक्ष ठेवू शकतात. म्हणून तुम्ही सगळ्यांना तुमचे जे आधार आहे तुमच्या अधिकार दिलेले आहे त्यांना सोडू नका. काही चित्रपट TV बघून बसू नका. सगळ्यांना मतदारचा अधिकार आहे ते वापरा. सगळ्यांना तुमचं भविष्य आहे आमच्या देशाचं भविष्य आहे त्यांच्यासाठी जे मत आहे ते सगळ्यांना हे करा तुमचं वोट करा. आम्ही वोट करणार आहे. तुम्ही सगळ्यांना सगळं नागरिक सगळ्यांना वोट करावे असे आम्ही आवाहन करतो.